हॅलो डिअर फ्रेंड, वेलकम बॅक अगेन. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. डिटेलमध्ये आपण आर्थिक घडामोडी बघितल्या आहे, आता संक्षिप्तमध्ये आर्थिक घडामोडी बघूया. इथूनच प्रश्न आपल्याला सरळ परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. निश्चित राहा तुम्ही करंट अफेअरबद्दल, कारण की आपण हे सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 हे पूर्णतः आपण कम्प्लीट सिरीजमध्ये करत आहे. आणि जर याआधी जे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. तर हा जे की करंट अफेअरची जी काही सिरीज आहे, हा घेण्यामागे एकच उद्देश आहे माझा, करंट अफेअरला आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. करंट अफेअर आपण एखादी न्यूज जर स्टार्ट केली वाचन करण्यासाठी करंट अफेअरच्या उद्देशाने, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या न्यूजमधून जे काही युज्युअल डाटा आहे, अनयुज्युअल डाटा निग्लेक्ट करून जे काही महत्त्वाचा डाटा आहे तेच आपल्याला परीक्षेत विचारणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने लास्ट या व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला कळेलच की कशा पद्धतीने ही सिरीज आपली चालू आहे. तर राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार म्हणून जर बघितलं आपण तर सांगितलेलं आहे राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषद. तर ही परिषद, या परिषदेबद्दल आपल्याला प्रश्न काय होईल, तर बघा 18 डिसेंबर 2023 रोजी स्टार्टअपला सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली. ही स्टार्टअप सल्लागार परिषदेची पुनर्रचना कधी केली, 18 डिसेंबर 2023 रोजी, ठीक आहे. मग ह्या त्यामध्ये 31 जे काही अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, किती, 31. मग ही स्टार्टअप सल्लागार परिषद कशासाठी आहे नेमकं, देशामध्ये नाविन्य आणि जे काही स्टार्टअप आहेत प्रोत्साहन देण्यासाठी, ते मजबूत इकोसिस्टम त्यांच्यासाठी तयार करण्यासाठी जे काय आहे या उपाययोजनाबद्दल केंद्र सरकारला ही सल्ला देते ही परिषद. मग हे स्टार्टअप काय आहे नेमकं, एखादा आपण नुकताच नवीन उद्योग जर चालू केला त्यासाठी आपण त्याला स्टार्टअप म्हणतो आपण. मग हेच नवीन उद्योग चालू करण्यासाठी जे काही महत्त्वाच्या त्या सल्लागार परिषदेमध्ये, त्या सल्लागार परिषदेथ्रू केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी या स्टार्टअपबद्दल ही परिषद करण्यात आली. तर या परिषदेची स्थापना जर बघितली तर 2020 स्थापना झाली, ठीक आहे. हे 4 ते 5 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता बघा, या परिषदेचा सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असणार, ठीक आहे. आणि या परिषदेची जी काही आहे ही आत्ताची नुकतीच बैठक, ही 8वी बैठक होती, जी की 19 डिसेंबर 2023 पार पडली, ठीक आहे. आता समोर जर बघितलं आपण सूरत डायमंड बोर्डचे उद्घाटन, आता हे परिषदेच्या दृष्टिकोनाने महत्त्व नाही पण लक्षात असू द्या, सूरत डायमंड बोर्डचे उद्घाटन कुठे करण्यात आले, जे की गुजरातमधील सूरत आहे. तर हे काय आहे, जगातील सर्वात मोठी व्यापार संकुल असलेली जी काही सूरत डायमंड बोर्डचे उद्घाटन करण्यात आले, कोणी केली, नरेंद्र मोदी यांनी केली. म्हणजेच आपल्याला इथं विचारू शकते राष्ट्रपती यांनी केली, पण लक्षात ठेवा सूरत डायमंड बोर्डचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केली. तर हिरे आणि दागिने व्यापारासाठी हे आंतरराष्ट्रीय केंद्र दर्जाचे असणार आहे. हे 35.54 एकर जागेवर आहे. तर अमेरिकेतील पेंटागॉन कार्यालय मागे टाकलेले आहे आणि हे जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल ठरले आहे. तर बघा आता पुढे, सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आता महाराष्ट्रात आहे. तर देशात मग सध्या 1,46,145 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहे, पण महाराष्ट्रात किती किलोमीटरचे आहेत मग, तर महाराष्ट्रामध्ये 18,449 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात आहे आपल्या इथ्या. मग त्याखालोखाल मग कोणते राज्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो जे की 12,000 किलोमीटर आहे जवळपास, आणि मग त्यानंतर राजस्थानचा जे की 10,000 किलोमीटर आहे. तर सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे आहे, मग महाराष्ट्रात आहे. आणि त्यानंतर कोणत्या देशाचा राज्याचा क्रमांक लागतो, उत्तर प्रदेश, त्यानंतर राजस्थान. बाकी इतरत्र जे काही अनयुज्युअल डाटा आहे ते वाचायची गरज पडणार नाही, आणि करंट अफेअरमध्ये जास्त वाचतो आपला आधी सिलेबस खूप मोठा आहे, त्यामध्ये जास्त भानगडीत पडू नका. तर SSC वर नोंदणी होणारी पहिली स्वयंसेवी संस्था आहे. मग नेमकं SSC काय आहे मग, हे सोशल स्टॉक एक्सचेंजर आहे, जे की राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर जे की एक पहिली स्वयंसेवी संस्थाची नोंदणी झालेली आहे. ती संस्था कोणती आहे मग, SGBC BS उन्नती फाउंडेशन ही संस्था आहे. हिची राष्ट्रीय शेअर बाजार सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेली आहे, ही पहिली स्वयंसेवी संस्था आहे. तर आपल्याला विचारू शकते पहिली असल्यामुळे. मग ही संस्था काय करते, जे की तरुण आहेत या तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्याचे काम करते. आणि या संस्थेची स्थापना 2011 रमेश स्वामी यांनी केली होती. लक्षात ठेवा कोणती संस्था, SGBC उन्नती फाउंडेशन संस्था, जी की SSE म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर ही नोंदणी झालेली स्वयंसेवी संस्था आहे. तर बघा, नागपूरमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्यामध्ये मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि प्राधिकरणाने जी काय ही लिमिटेशनसोबत काय करार केलेला आहे, काही गरजेचं नाही. बघा आता पुढील न्यूज बघूया आपण. तर पुढील न्यूज आहे उत्पादन किंमत निर्देशांक. आता तर आपण हे बघत आहे आर्थिक घडामोडी, म्हणून आपल्याला सर्व काही आपण आर्थिक घडामोडीच बघणार आहे. तर उत्पादन किंमत निर्देशांक
महागाईचे जे काही मापन करणारा एक निर्देशांक असतो त्याला घाऊक किंमत निर्देशांक म्हटले जाते. या घाऊक किंमत निर्देशांक आपण अर्थशास्त्रामध्ये वाचलं असेल WPI म्हणजेच होल सेल प्राईज इंडेक्स. या घाऊक किंमत निर्देशांकाऐवजी आता यापुढे उत्पादक जे काही किंमत निर्देशांक म्हणजेच प्रोड्युसर प्राईज इंडेक्स PPIचा वापर करण्यात येणार आहे. आणि यासाठी 2019 जे काही आहे हे कथित गटाचा जे काही अहवाल आहे आला होता आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने जे काय केलं जे की कसाडी आणला मग हे PPVच्या आधारावर प्रोड्युसर प्राईज इंडेक्सच्या आधारावर आता मोजमाप, तर त्यासाठी एक एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी शेतकऱ्यांना काय देशांतर्गत म्हणजे देशामध्ये आणि किंवा निर्यातीतून सरासरी किती भाव मिळतो त्यांच्या मालाला हे मापन करण्यासाठी उत्पादन किंमत निर्देशांक आता यापुढे लागू होणार आहे. कुणाच्या जागी? होलसेल प्राईज इंडेक्सच्या जागी. मग बेसिक जे काही GS आहे त्यामध्ये विचारू शकते आपल्याला होलसेल इंडेक्स जे काही आहे त्याचं पॅरामीटर्स लक्षात ठेवू द्या. ITC इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड, आता हे काय भानगड हे तुम्हीच वाचा, काही गरजेचं नाही आहे. जे काही निगेटिव्ह आहे त्या काही थोडंसं हेल्थच्या इशू जे काही संबंधात त्यांची प्रोग्रेस झाली असेल आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार. एक भारत साडी वॉकथॉन काय, केंद्रीय वस्तुद्योग मंत्रालय यांनी मुंबई येथे देशातील सर्वात मोठी एक भारत साडी वॉकथॉन जे काय आयोजन केले आहे. मग हे कशासाठी आयोजन केले, एक भारत साडी वॉकथॉनचे आयोजन कुठे केले, मुंबईमध्ये केले. मग कशासाठी केले, भारतीय हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि भारताला विविधतेत एकता असलेला देश म्हणून सादर करण्याचे हे कार्यक्रमाचा काय एक उद्देश आहे लक्षात असू द्या. आता 27वी जागतिक गुंतवणूक परिषद 11-14 डिसेंबर 2023 कुठे झाली. मग 27वी जागतिक गुंतवणूक परिषद ही नवी दिल्ली येथे पार पडली आणि हे 27व्या क्रमांकाची होती. आणि यामध्ये काय मग या परिषदेचा उद्देश, तर राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा जे काही संस्था आहे आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी यांच्या मदतीने ही काय आयोजन केले आहे. तर हिची थीम काय होती मग 27वी जागतिक गुंतवणूक परिषदेची, तर गुंतवणूकदारांचे सशक्तीकरण आणि भविष्यातील वाढीसाठी IPS ही परिषदेची थीम होती. ही परिषद पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन करण्यात आले म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे आपल्याला. तर ASBA ही प्रणाली काय आहे, आता ASBA प्रणाली अशी आहे जी की भांडवली बाजार आहे. या भांडवली बाजारामध्ये जर बघितलं आपण तर गुंतवणूकदारांची जी काही निधी आहे या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी सुरक्षित व्यवहार होण्यासाठी 2024 दुय्यम बाजार व्यवस्थापनासाठी ASBA प्रणाली काय लागू केली आहे. काय ASBA प्रणाली कोणी केली, SEBI यांनी. कशासाठी, जे की भांडवली बाजार गुंतवणूकदार आहे त्यांच्या पैशाचा गैरवापर न व्हावा म्हणून ही ASBA प्रणाली लागू केलेली आहे. कोणी केली, SEBI. आता पुढील न्यूज, पहिली जी काही बुलेट ट्रेन आहे, पहिली बुलेट ट्रेन टर्मिनल आहे. भारतीय रेल्वे मंत्री कोण आहे, अश्विनी वैष्णव आहे. यांनी काय केलं, पहिली बुलेट ट्रेन टर्मिनल अहमदाबादमध्ये काय यामध्ये त्यांनी हे शेअर केलेली आहे. कोण, पहिली बुलेट ट्रेन टर्मिनल कुठे, अहमदाबाद इथे. आता त्याचं नाव टर्मिनलचं काय आहे, साबरमती मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब हे नाव आहे जे की अहमदाबादमध्ये पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल लागू झाले. पुढील न्यूज बघूया आपण, जे काही महत्त्वाचे न्यूज आहे त्यामधील क्रक्स आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि ते तुम्ही नोटबुक्सवर नोट डाऊन पण केलं तरी चालेल आणि रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर जर बुक तुमच्याजवळ सिम्प्लिफाईड इयर बुक नसेल तर तुम्ही निश्चिंत रहा, यामध्ये काहीच स्किप करणार नाही मी. ग्लोबल क्रेडिट जे काही आउटलुक आहे 2024, मग इथे काय म्हटलेलं आहे, 2030 जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत. कधी, 2030 तिसरी. तर S&P जे की ग्लोबल रेटिंग एजन्सी आहे या एजन्सीने जे काही आहे ग्लोबल क्रेडिट आउटलुक 2024 या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की 2030 भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मग सध्या काय आहे, भारत सध्या अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर 5व्या क्रमांकावर जे काय अर्थव्यवस्था म्हणून आहे. तर आर्थिक वर्ष जर बघितलं 23-24 तर भारताचा विकास दर 6.4% राहील आणि 24-25 पण 6.4% राहील असं सांगितलं. पण त्यापुढील 25-26 6.9% विकास दर भारताचा राहील आणि 26-27 तर 7% हा विकास दर होईल. तर भारताची जे काही आहे देशांतर्गत उत्पादन म्हणजेच एक GDP 2030 $7.3 trillion जाण्याची काय अपेक्षा आहे. तर हे एवढं तुम्ही काही महत्त्वाचे पॉईंट आहेत लक्षात ठेवू शकता. तर आता बघा, बिल्ड फॉर इंडिया प्रोग्राम काय आहे मग, वाणिज्य उद्योग मंत्रालय यांनी काय अंतर्गत
ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या डिजिटल प्लॅटफॉर्मने गुगल क्लाउड ऑफ क्लाउड इंडिया ॲटलर इंडिया पेटीएम यांच्या सहकार्याने बिल्ड फॉर इंडियाची उपक्रमाची काय घोषणा केली. कुणी तर ओपन नेटवर्क जे काही फॉर्म डिजिटल कॉमर्स डिजिटल प्लॅटफॉर्म आहे यांनी कुणाची मदत केली, मग गुगल क्लाउड इंडिया ॲटलर इन इंडिया आणि पेटीएमच्या सहकार्याने बिल्ड फॉर इंडिया या उपक्रमाची घोषणा केली. मग हे कशासाठी आहे, जे काही डिजिटल कॉमर्स आहे या कॉमर्सच्या निगडीत जे काही आव्हान आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी या क्षेत्रामध्ये व्यावहारिक उपाय विकसित करण्यासाठी औद्योगिक नवकल्पना चालना देण्यासाठी या जे काही उपक्रम आहे याचे उद्दिष्ट आहे. तर बाकी गरजेचं नाही आपल्याला, बाकी परीक्षेमध्ये हेच पॉईंट महत्त्वाचे आहेत आणि हेच विचारणार आहे. बाकी न्यूजमध्ये तर भरपूर डाटा आहे, जे महत्त्वाचा डाटा आहे ते विचारून सोडून बाकी इतरत्र वाचणार नाही विचारणारच नाही. तर बघा आता आर बी आय आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये करार झाला. कशासाठी झाला, मग क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया लिमिटेडशी संबंधित माहिती शेअर करण्यासाठी आर बी आय आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये करार झालेला आहे. मग हा करार महत्त्वाचा कसा आहे की जे काही करार आहे हे सीमापार करार झालेला आहे, म्हणजेच बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि आर बी आयमध्ये मध्यवर्ती आपली बँक यामध्ये करार झाला, म्हणजे सीमाच्या पलीकडे सहकार्याचं महत्त्व स्पष्ट करतो आणि आंतरराष्ट्रीय क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी बी ओ जी जी जे काही नियम कशी जी काही बांधिलकी दर्शवतो याबद्दल जे काही करार करण्यात आला आहे. यामध्ये पैसे शासकीय प्रतिभूती परकीय चलन आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटिंगमधील जे काही व्यवहार आहे या व्यवहारांची हमी दिलेली आहे. तर बघा आता आयकर कार्यालयाचे उद्घाटन. आयकर कार्यालय केंद्रीय वित्त कॉर्पोरेट मंत्री जी काही निर्मला सीतारामन यांनी आयकर कार्यालयाचे उद्घाटन केले. मग ते कोठे उद्घाटन केले आहेत, आर्य जे काही आयकर कार्यालयाचे उद्घाटन कोचीमध्ये झालेले आहे, लक्षात ठेवा कुठे आयकर कार्यालयाचे उद्घाटन कोचीमध्ये, प्रश्न तयार होऊ शकतो तिथून. तर बघा दुर्मिळ खनिजांचा लिलाव. दुर्मिळ खनिज कोणते मग दर बघितला आपण, केंद्रीय खाणमंत्री कोण आहे, प्रल्हाद जोशी आहे. लिथियम, मॉलिब्डेनम आणि त्यासोबत दुर्मिळ मूलद्रव्य यांना दुर्मिळ खनिजांचा लिलाव जेव्हा केला त्यासोबत त्यांची किंमत एकूण 45,000 कोटी रुपयाची असल्याचा अंदाज सांगितला. तर बघा आता आय आर आर व्यासपीठ आहे हे कुणी व्यासपीठ अधिकृतपणे अनावरण केले या व्यासपीठेचे, तर सेबीने केले. म्हणजेच काय, इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस या व्यासपीठेचे अधिकृत अनावरण केले सेबीने. याकामध्ये काय म्हटलं, जे काही तांत्रिक बिघाड झाल्यास गुंतवणूकदारांना भेडसावणारे जे काही जोखीम आहे ते जोखीम कमी करणे याचा उद्देश आहे गुंतवणूकदारांची. आता बघा भारतीय शेअर बाजारांचा विक्रम. आता भारतीय शेअरांचा विक्रम कोणता मोडला, तर बघा इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी $4 ट्रिलियनचा टप्पा पार पाडला आहे भारतीय शेअर बाजारांनी. आता जर बघितलं तर 4 ट्रिलियनचा टप्पा पार पाडला महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा आता समोर सर्वाधिक बाजार भांडवल असलेले शेअर बाजार बघा आता, तर अमेरिकेमध्ये सर्वाधिक बाजार भांडवल असलेला शेअर बाजार आहे अमेरिका एक नंबरवर, त्यानंतर चीनमधील, मग जपान आणि हाँगकाँग. अमेरिका चीन जपान हाँगकाँग हे सर्वाधिक बाजार भांडवल असलेले शेअर बाजार आहेत. राज्यात स्टार मार्केट. आता स्टार मार्केट काय, राज्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय थेट परकीय गुंतवणूक संदर्भात धोरणानुसार राज्यात मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग म्हणजेच MBRT अर्थात किरकोळ विक्री जे काही दुकाने आहे ते सुरू होणार आहे म्हटलेलं त्यांनी. मग हे दुकाने कुठे होणार सुरू, अहमदनगर, अमरावती, अकोला, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, नांदेड, जळगाव, इचलकरंजी हे 10 शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. तर राज्य सरकारने 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तसेच ज्या शहरांचा विस्तार 10 किलोमीटरपर्यंत झाला आहे अशा शहरांत हे MBRTला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे स्टार मार्केट हे 10 शहरांमध्ये होणार आहे आणि त्या शहराचे जे काही आहे निकष कोणते आहे की ते शहर 10 किलोमीटरपर्यंत तो विस्तार असावा त्या शहराचा आणि त्या राज्य सरकारने 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांना आणि 10 किलोमीटरपर्यंत त्यांचा विस्तार असलेला त्यासाठीच MBRT म्हणजेच काय स्टार मार्केटला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वाधिक युनिकॉर्न्समध्ये भारत तिसरा आहे. युनिकॉर्न्स म्हणजे जे काय Forex.com यांच्या अहवालानुसार युनिकॉर्न्स म्हणजे काय 1 अब्ज डॉलर जी काय आहे त्याहून अधिक मूल्य असलेली जी काही कंपनी आहे तिला युनिकॉर्न म्हटले जाते. मग हे युनिकॉर्न सर्वात जास्त कुठे आहेत, भारत हा युनिकॉर्न सर्वाधिक असलेला भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेमध्ये 668 युनिकॉर्न कंपनी आहेत, चीनमध्ये 172 आहे, त्यानंतर 72 हे भारतामध्ये येतात, त्यासह भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतामधील जे काही आहे जागतिक स्तरावर
पहिली भारतीय कंपनी बायजूस आहे 11.50 अब्ज डॉलरचा उल्लेखनीय मूल्यांक सांगा, तर ते 36व्या क्रमांकावर बायजूस कंपनी आहे. आता लीप अहेड, लीप अहेड उपक्रम काय आहे मग? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय त्यांचे सचिव आहे एस कृष्णन यांनी अलीकडेच लीप अहेड उपक्रम सुरू केला. कशासाठी? तर भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपला जे काय आहे त्या स्टार्टअपच्या यशाला सहकार्य करण्यासाठी आणि त्या स्टार्टअपला गती देण्यासाठी हा उपक्रम लीप अहेड सुरू केलेला आहे. कुणी? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेला आहे लीप अहेड. हे आपल्याला इथून लीप अहेड विचारू शकते, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाने सुरू केलेला उपक्रम आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या आर्थिक घडामोडी, संक्षिप्त आर्थिक घडामोडी भाग एक बघितला आपण. भाग दोनमध्ये नेक्स्ट व्हिडिओ ॲपमध्ये आपण आर्थिक घडामोडी जे काही संक्षिप्त आहेत त्या राहिलेल्या आपण बघूया. तर जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच पद्धतीने आपण ही सिरीज पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा आर्थिक जे काही संक्षिप्त घडामोडी आहेत ते डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.